तर जय मित्रांनो भारताकडे पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपला वर्णमालेवर तिसरा लेक्चर असणार आहे. पहिले लेक्चर म्हणजे आपण बेसिक कॉन्सेप्ट आपण वर्णमालेचे बघितले होते, म्हणजे भाषा काय असते, भाषेचे किती प्रकार असतात, प्लस लिप्या काय असतात ते बघितलं होतं. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण वर्णमाला बघितली होती, संपूर्ण वर्णमाला बघितली होती. तिसऱ्या लेक्चरमध्ये वर्णमालेमध्ये आपण अनुवासिकांचा वापर कशा पद्धतीने केला जात होता, प्लस शब्दांची फोड कशी केली होती, त्या सगळ्या गोष्टी आपण या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी पहिला आणि दुसरा व्हिडिओ बघितला असेल त्यांनी पहिला आणि दुसरा व्हिडिओ नक्कीच बघावा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या व्हिडिओची तुम्हाला लिंक इथं मिळून जाईल. तर खूप जास्त वेळ वाया न घालता आपण या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. तर आज आपण जे बघणार आहे ते अनुवासिकांचा वापर कसा केला जातो. तर बघा, स्पर्श व्यंजन जनरली 25 होते. किती स्पर्श व्यंजन होते? तर 25 स्पर्श व्यंजन होते. 25 स्पर्श व्यंजनांचे 3 प्रकारात विभाजन करण्यात आलं होतं. तर पहिला जो प्रकार होता तो होता कठोर होता, दुसरा जो प्रकार होता तो होता मृदू होता, आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे अनुनासिका. काय आहे? अनुनासिक. तर आता या ठिकाणी बघा, कठोरमध्ये कोण आलं? क ख ग घ मध्ये मृदू आणि ड, तर हे काय झाली? अनुनासिका. त्याच्यानंतर च छ ज झ त्र, त्यानंतर ट ठ ड ढ न, त थ द ध न, प फ ब भ म. तर हे सगळे स्पर्श व्यंजन आहेत, आणि या स्पर्श व्यंजनमध्ये हा जो शेवटचा गट आहे तो शेवटचा गट जो आहे तो अनुवासिका. तर अनुवासिकेची व्याख्या काय आहे? की ज्या वर्णांचा उच्चार तोंडाव्यतिरिक्त नाकाद्वारे सुद्धा होतो, नाकाद्वारे, अशा वर्णांना अनुवासिका असे म्हणतात. किंवा ज्या व्यंजनांचा उच्चार मुखाव्यतिरिक्त नाकातून सुद्धा होत असतो, म्हणजे आपण हिमेश्रेष्म म्हणायला हरकत नाही, जसं हिमेश्रेष्म नाकातून गाणं गातो तसं यांचा उच्चार ड त्र न न म, तर इथं नाकातून सुद्धा यांचा उच्चार होत असतो, म्हणून आपण काय म्हणतो? अनुवासिका. तर बघा, अनुवासिकांचा वापर अगोदर होत होता, आता अनुवासिकाच्या ऐवजी आपण अनुस्वाराचा वापर करतो. कोणाचा वापर करतो? अनुस्वाराचा. तर दोघांमध्ये दोघांचं कार्य एकच आहे, परंतु बघा, ज्या ठिकाणी स्पष्ट शब्द उल्लेख असेल, शब्द उच्चार असेल, स्पष्ट शब्द उच्चार, स्पष्ट शब्द उच्चार, तर त्या ठिकाणी अनुस्वार वापरला जातो. आणि ज्या ठिकाणी स्पष्ट शब्दोच्चार नसेल त्या ठिकाणी आपण काय वापरत असतो? अनुवासिका वापरत असतो. तर आज आपण बघणार आहोत की अनुवासिकांचा वापर कशा पद्धतीने केला जातो. बघा, लक्षात ठेवा, अगोदरचे जेवढे काव्य आणि ग्रंथ वगैरे लिहिले गेले आहेत किंवा कविता लिहिल्या गेलेल्या आहेत त्यांच्या अनुवासिकांचा वापर तुम्हाला भरभरून बघायला मिळेल. परंतु अलीकडच्या काळामध्ये सगळ्या अनुवासिकांची जी जागा घेतली ती कोणी घेतली? एकट्या अनुस्वाराने घेतलेली आहे. तर बघा, या ठिकाणी गट केलेला आहे. हा जो पहिला गट आहे त्या पहिल्या गटाची अनुवासिका आहे ड. नंतर जो दुसरा गट आहे, दुसऱ्या गटाची अनुवासिका जी आहे ती आहे त्र. नंतर जो तिसरा गट आहे, तिसऱ्या गटाची अनुवासिका आहे न. नंतर जो चौथा गट आहे, चौथ्या गटाची अनुवासिका आहे न. आणि जो पाचवा गट आहे, पाचव्या गटाची जी अनुवासिका आहे ती आहे म. तर इथं आपल्या गटावर आपल्याला फोकस करायचा आहे. तर बघा, जे अनुसार लावलेले शब्द आहेत त्यांचं अनुवासिकमध्ये कसं रूपांतर करणार ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, आता अनुसार लावलेला शब्द बघा काय आहे. तर बघा, मंदिर. कोणता शब्द आहे? मंदिर. काय लावलं आहे? अनुस्वार. तर आता ह्याच शब्दात मला अनुवासिका लावून करायचं आहे. तर बघा, नियम काय? सगळ्यात पहिले अनुस्वारला गायब करायचं. अनुस्वारला गायब केला. काय केला? फक्त म घेतला. आता दुसरा नियम, पुढचे स्पर्श व्यंजन बघायचा. पुढचा स्पर्श व्यंजन कोण आहे सांगा? पुढचा स्पर्श व्यंजन द. तर द कुठे येतोय बघा? इथं द दिसला तुम्हाला. द च्या अनुसिका कोण आहे? न. तर द ला न जोडायचा. काय झाला? मंदिर. तर अनुवासिका वापरून आपण शब्द लिहिलेला आहे. आलं लक्षामध्ये? आता पुढचा शब्द बघा अजून, कंठ. काय आहे? कंठ. तर आपला नेम काय आहे? क चा अनुस्वार गायब केला. क चा अनुस्वार गायब केला. आता ठ कुठे आहे? ठ बघा, ठ कुठे आहे? या ठिकाणी. ठ च्या अनुसिका कोण आहे? न. न बाणाचा न. तर याला कसं लिहिलं? कंठ. अनुवासिका लावून आपण या ठिकाणी काय करतोय? शब्दांचे तयार करतोय, अनुवासिकांचा वापर. अजून बघा, संत शब्द आहे. काय आहे? संत.
तसचा अनुस्वार गायब केला. पुढं स्पर्शजन कोण येतं लक्षात ठेवायचा. पुढचा वर्ण बघायचा, पुढचा वर्ण ज्याला अनुस्वार होता, ज्याचा अनुस्वार गायब झाला त्याच्या पुढचा वर्ण आपल्याला बघायचा आहे. तर कोण आहे त. त चे अनुसार कुठे दिसते इथे. त चे अनुसार कोण आहे न. तर इथं काय लागला त ला न. कायला संत. कायला संत. संत जसं आपण म्हणतो पाणी फार संत आहे म्हणजे स्थिर आहे. तर याचं बघा स चे अनुसार काढली त्याच्यानंतर थ. थ कुठं येतो गटामध्ये बघा. थ या गटामध्ये येतोय. तर तिथं पण कोण आहे नच आहे. तर संत काय संत. तर असं आपण अनुवासिकांचा वापर करून या ठिकाणी काय करतोय शब्द तयार करतोय. बघा बघा अजून शब्द आहे गंगा. काय शब्द आहे गंगा. तर बघा ग कुठे आहे. ग येतोय इथे. तर ग चा अनुस्वार काढून टाकला. पहिले काय केला ग चा अनुस्वार काढला. मग पुढचा स्पर्शव्यंजन बघितला. तर पुढचा स्पर्शव्यंजन कोणी पुन्हा ग. तर ग चा अनुस्वार का कोणी ड. त्याला कसं लिहिणार बघा गंगा. कसा घेतला गंगा. उच्चार त्याचा गंगाच होणार आहे. चंचल शब्द आहे बघा चंचल. चंचल. तर च चा अनुस्वार काढून टाकला. पुढचं स्पर्शव्यंजन कोण आहे च. तर च चे अनुस्वार काय कुठे आहे बघा. च चे अनुस्वार काय त्र. त्याला बघा च ला त्र. तर काय झालं चंचल. याला चंचल नाही वाचायचं. याला वाचताना काय वाचणार चंचलच वाचणार. कारण की अनुवासिकांचा जो उच्चार आहे तो त्या वर्णानुसार मिक्स होऊन जातो. आलं लक्षामध्ये. तर आपण अनुस्वाराऐवजी अनुवासिकांचा वापर या ठिकाणी करतोय. बघा यांच्या सगळ्यांचा उच्चार जो असतो तो स्पष्ट उच्चार असतो. मात्र यांचा स्पष्ट उच्चार नसल्यामुळे तर आपण काय वापरतोय अनुवासिका वापरतोय. दोघांचं काम एकच आहे. दोघांचा अर्थ पण एकच आहे. परंतु पूर्वीच्या काळामध्ये अनुवासिकांचा भरभरून वापर होत होता. आता सगळ्या अनुवासिकांची जागा कोणी घेतली एकट्या अनुस्वाराने. अनुस्वार म्हणजे दुसऱ्यावर स्वारी करणारा. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं अनुस्वाराची व्याख्या. मग सगळ्यांवर तो काय करतोय स्वारी करतोय. आणि तो ज्या शब्दाला ज्या शब्दावर स्वारी करतो त्याचा उच्चार तशाच होऊन जातो. आता बघा सांगा बरं तुम्ही सांगा बरं अजून शब्द सांगा. सांगा कोणते कोणते. ऑनलाईनवाल्यांनी पण सांगत राहा मला शब्द सांगा. भरपूर शब्द आहेत की जिथं आपण अनुस्वारांचा वापर करतो. सांगा हां मंद. मंद शब्द बघा मंद. तर बघा मंदमध्ये काय असणार आहे म. मचा अनुस्वार काढला नंतर काय द. द चं स्पर्शव्यंजन आहे आणि त्याच्या अनुसार कोण आहे न. तर इथं काय आला मंद. लक्षामध्ये. सांगा अजून सांगा अजून भरपूर सारे शब्द आहेत. हां सांगा ऑनलाईन काय आलं हां. संज्ञा बघा संज्ञा ते अपवादात्मक शब्द आपण इथं बघणार आहोत. बघा न लागले अपवाद बघणार आहोत आपण. तर ते तात्पुरता राहू दे. अजून सांगा अनुस्वार लागलेले संयम. अंबर. अंबर. तर बघा अचा अनुस्वार काढून टाकला. अचा अनुस्वार काढून टाकला. मग पुढचा स्पर्शव्यंजन कोण आहे ब. तर ब चा अनुस्वार कोण आहे बघा म. तर हा शब्द कसा लिहिणार अंबर. कसा लिहिला अंबर. सांगा अजून सांगा शब्द. सांगा भरपूर शब्द आहेत असे. हां काय लंब. लंब. तर ल चा अनुस्वार काढून टाकला. ब चा अनुस्वार का कोणी पुन्हा म आहे. तर ब ला म जोडला. दंगल. द चा अनुस्वार काढून टाकला. नंतर पुढचा स्पर्शव्यंजन कोण आहे ग. ग पुढचा स्पर्शव्यंजन बघायचा. बघा ग ची नाही तर तुम्ही बघाल याचाच. तर याचा स्पर्शव्यंजन वेगळून जातो. तर इथं मला काय कोणाचा बघायचा ग चा. ग चा स्पर्शव्यंजन जो आहे त्याच्या अनुसार कोण आहे ड. तिथं काय घेतला दंगल. काय आला दंगल. तर अशा म्हणजे आपण इथं अनुवासिकांचा वापर करून आपण या ठिकाणी लिहित आहोत. सांगा अजून कोणता आहे अजून. हां मंजूर. काय आहे मंजूर. बघा ऑनलाईन पण आलं. मंजूर. तर बघा म. म ची अनुवासिका काढून टाकला. पुढं कोण आहे ज. तर ज चा अनुवासिका कोण आहे त्र. तर या ठिकाणी जोडला त्र. तर काय झाला मंजूर. तर अशा पद्धतीने आपण अनुवासिका लावून शब्द तयार करत आहोत. परंतु आता इथं सगळे स्पर्श व्यंजन गटातले शब्द आहेत आणि त्यांना अनुवासिका प्राप्त आहे. परंतु काही असे अपवादात्मक शब्दसुद्धा आहेत की ते स्पर्श व्यंजन गटातले नाही त्यांना कुठल्याही प्रकारची अनुवासिका नाही. तर ते शब्दसुद्धा आपल्या ठिकाणी बघायचे आहेत. तर बघा आता विदाऊट स्पर्श व्यंजन असलेले आणि ज्यांना अनुवासिका प्राप्त नाही ते आपल्याला अपवादात्मक शब्द बघायचे. अपवादात्मक शब्द. तर बघा ते अपवादात्मक शब्द काय बघा.
संज्ञा अपवादात्मक शब्द चालू आहेत आपल्या लक्षात घ्या संज्ञा तसच अनुस्वार काढला आता पुढे कोण आहे न्या इथे आहे का न्या कुठे दिसतोय का नाही याचा अर्थ न्या जो आहे न्य जो आहे तो स्पर्शोजन गटातला नाही आणि त्याला अनुस्वार का प्राप्त नाही तर अपवादात्मक शब्द कसा लिखणार बघा हे कसे लिखणार बघा त्याला न्यला व जोडणार संज्ञा त्याचा अर्थ कसा संज्ञा आणि संज्ञा तर मी तुम्हाला सांगितलं ज्याचा स्पष्ट उल्लेख होतो तिथे अनुस्वार वापरतात संज्ञा आणि संज्ञा जिथे स्पष्ट उल्लेख नाही तिथे काय लावला व लावला अजून बघा मांस कायला मांस त्याला मी कसं लिहिणार बघा मांस अनुस्वार काढला पुन्हा स आहे का स्पर्शोजन गटात स दिसतोय का नाही तर स कुठे येतो उष्म मध्ये येतो म्हणजे त्याला अनुस्वार का प्राप्त नाही तर हा कसा लावला मांस काय झाला मांस अपवादात्मक शब्द आपण या ठिकाणी लिहितोय मांस मांस बरोबर सिंह सिंह तर स ची अनुसिका काढली झाला सी आणि ह ह सुद्धा स्पर्शोजन गटातला नाही तर त्याला बघा कसा गेला सिंह ह ला काय जोडला व सिंह 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 तर असा त्याचा स्पष्ट शब्द घ्यायचा होत नाही अजून बघा सांगा अजून संयम आता बघा या ठिकाणी काय जोडला व जोडलेला आहे लक्षात ठेवा आता बघा संयम संयम तर संयम कसा तयार होणार बघा पहिले घेतला स चा अनुसार काढला नंतर य य पुन्हा स्पर्शोजन गटातला नाही तर संयम कसा तयार होणार बघा य ला य संयम तर तुम्हाला इथं दोनच गोष्टी बघायला मिळतील कोणत्या कोणत्या गोष्टी बघा एक तर व जोडतोय आणि जिथं य आला जिथं य आला तिथं य ला य जोडायचा काय जोडायचा य ला य तसं संयमचा काय झालं संयम पुन्हा आहे संयोग संयोग तर संयोग कसा तयार होणार बघा स नंतर याला य संयोग कायला संयोग प्रांत प्रांत बघा प्रांताला अनुसिका लागेल प्रांताला लागेल अनुसिका बघा प्रांत कसं तयार होणार बघा प्रांत बरोबर तर आता प्राच्या अनुसिका काढली आता कोण आहे पुढे स्पर्शोजन तच्या अनुसिका कोण आहे न तर हा कसं तयार होणार बघा प्रांत तर प्रांताला अनुसिका लागते प्रांताला अनुसिका लागते आता मंत्री मंत्री शब्दाला पण अनुवयाशिका नाही तो कसा तयार होणार बघा मंत्री शब्द बघा जिथं त्र लावलाय बघा तर मंत्री शब्द असा लिहिला बघा तर लक्षात ठेवायचा त्रची जी अनुवयाशिका आहे ती काय तर न येणार बघा इथं याला मी कसं लिहिणार बघा मचा अनुसार काढला पण इथं त्र जो आहे तो स्वतः एक अनुवयाशिका आहे तो स्वतःच एक अनुवासिक आहे परंतु त्याला मला अनुस्वार काढल्यानंतर काही ना काही तर जोडावं लागेल ना तर मी त्याला कसं लिहिणार बघा त्याला लिहिणार मंत्री या पद्धतीने हे कसं लिहिलं बघा मी इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहितो काय लिहितो इंग्लिशमध्ये स्पेलिंग तर बघा कशी येणार मंत्रीची स्पेलिंग एम ए एन टी आर आय तर काय झालं मंत्री तर पहिलं तो याच्यावर होता हा झाला म आणि मवर कोण बसला न न अनुस्वारासाठी लावतो आपण इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये अनुस्वारासाठी कोण लावतो आपण एक तर एन लावतो किंवा यम लावतो एक तर एन किंवा यम तर मग आता ते एन आहे तर पहिले तो कोणावर बसला होता मला जॉईन होता मवर बसला होता आता इथून निघून तो कुठे गेला त्रला जॉईन झाला तर हा इथून इकडचा काढून टाकायचा आणि त्याला कुठे जॉईन करून टाकायचं इकडे जॉईन करून टाकायचं न कुठं जॉईन झाला त्रला जॉईन झाला लक्षामध्ये तर जिथं त्र येणार तिथं कोण लावणार न लावणार लक्षामध्ये सांगा अजून शब्द सांगायचे संज्ञा झाला मान झाला सिंह झाला संयम झाला संयोग झाला संबंध बघा पुढचा अजून एक शब्द आला संबंध तर संबंध कसं तयार होणार बघा लक्ष द्या सगळ्यांनी इथं दोन वेळेस आलेले आहे बघा संबंध दोन वेळेस आलेला आहे बघा तर बघा सगळ्या आता याच्यावर कसं तयार होणार बघा सचा अनुस्वार काढून टाकला मग पुढचा स्पर्शोजन कोण आहे ब ची अनुसिका कोण आहे बघा ब ची अनुसिका कोण आहे म इथं काय जोडला ब ला म जोडला संभ आता ध साठी आता बघा पुन्हा ब चा अनुसार मी वर जो होता तो काय केला काढून टाकला दोन अनुसार आहेत ना जेव्हा याचा अनुसार काढला तेव्हा ब ची अनुसिका बघितली आणि जेव्हा ब चा अनुसार काढला तेव्हा कोणाची अनुसिका बघणार ध ची तर ध च्या अनुसार कोण आहे ध ची ध च्या अनुसार न तर कसा होणार बघा संबंध कसा तयार झाला संबंध
काय कुटुंब कुटुंब बघा कुटुंब शब्द कसा तयार होणार बघा कुटुंब तर बघा इथं घेतला कु टूचे अनुसार काय अनुवासिक काय घेतले काढून घेतली तर आता बघा पुढचा स्पर्शजन्य कोण आहे ब तर ब ची स्पर्श अनुवासिक का कोण आहे म तर इथं म ला काय जोडणार ब कुटुंब तर अशा पद्धतीचे शब्द आहेत काही अपवादात्मक शब्द आहे जसं संज्ञाचा जर संज्ञा व लावला माशाला मांस व लावला सिंहचा झाला सिंह व लावला संयमचा झाला संयम यला ये लावला संयोगचा झाला संयोग यला ये लावला मंत्रीचा झाला मंत्री न लावला त्रला न लावला तर अशा पद्धतीने कुठं कुठं व लागतोय कुठं कुठं यला ये लागतोय आणि कुठं कुठं त्रला न लागतोय तर अशा प्रकारचे अनुवासिकांचा वापर करून आपण शब्द लिहिलेले आहेत कळलं का सगळ्यांना तर या ठिकाणी आपण अनुवासिकांचा वापर कसा करायचा तो आपण या ठिकाणी बघितलाय त्याच्यावर प्रश्न कसा विचारला तो बघा याच्यावर प्रश्न कसा विचारला जाईल ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर का तुम्हाला एक प्रश्न असा दिलेला असेल बघा सिंह या शब्द गटातील जुळणारा खालील पैकी पर्याय निवडा म्हणजे आपण म्हणतो ना की खालील पैकी गटातला शब्द पर्याय निवडा गटातला तर मला चार शब्द दिले समजा पहिला दिला ए दिला संबंध दुसरा दिला गंगा तिसरा दिला मंथन आणि चौथा दिला मांस तो कोण जॉईन होतंय सिओला बघा सिओला स्वतःची अनुवासिका नव्हती मात्र संबंधला स्वतःची अनुवासिका आहे गंगाला स्वतःची अनुवासिका आहे मंथनला स्वतःची अनुवासिका आहे पण सिंहसारखं स्वतःची अनुवासिका कोणाने मांसला तर उत्तर काय येणार आहे आपल्या इथं डी येणार आहे बघा आत्ताच बघितलं आपण संबंध कसा लिहितो अनुवासिक लावून संबंध तर या पद्धतीने लिहिलं आपण इथं अनुसार काय केलं आपण गायब तर अनुवासिका दोघांना लाभली गंगा कसं लिहिलं होतं आपण गंगा तर यापणे आपण काय लिहिलं होतं गंगा मंथन कसं लिहिणार बघा मचा अनुसार काढला थच्या अनुसिका कोण आहे बघा इथं थच्या अनुसिका तर थ कुठे इथं थच्या अनुसिका म्हणजे न तर इथं बघा कसं लिहिणार हा मंथन मात्र मांसला स्वतःच्या अनुवासिका नाही आहे तर हा शब्द कसा लिहिणार मांस तर हा कशासारखा झाला हा सिंहसारखा झाला लक्ष आहे इथे बघा या ठिकाणी अनुसार येणार नाही इथं या ठिकाणी अनुसार येणार नाही याची दखल घ्यावी आलं लक्षामध्ये तर अशा प्रकारे इथं आपला राईट आन्सर काय असणार आहे हे असणार आहे आलं लक्षामध्ये तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी अनुवासिकांचा वापर कसा करायचा ते आपण बघितलेलं आहे आता शब्दांची फोड कशी करायची आपल्याला ते बघायचं आहे शब्दांची फोड तर बघा तर पहिला शब्द देतोय समजा मी लक्ष्मीनारायण लक्ष्मी नारायण तर हे शब्दांची मला फोड करायची आणि त्या ठिकाणी मला बघा वर्ण किती ते शोधायचं आहे की एकूण वर्ण किती आहे त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये शोधायचं आहे की त्याच्यामध्ये एकूण व्यंजन किती आहे त्याच्यानंतर मला त्याच्यामध्ये शोधायचं आहे की त्याच्यामध्ये स्वर किती आहेत त्याच्यानंतर मला त्याच्यात शोधायचं आहे की त्याच्यामध्ये अक्षर किती आहे आणि त्याच्यामध्ये मला अजून शोधायचं आहे की जोडाक्षर किती आहे जोडाक्षर किती आहेत ते मला या ठिकाणी काय करायचं आहे शोधायचं आहे तर या ठिकाणी व्यंजन वर्ण स्वर हे काय आहेत हे पुन्हा एकदा मी थोडं रिपीट घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल बघा मी सांगितलं होतं की मुखावाटील निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात वर्ण निघतात आणि वर्णांमध्ये कोणकोण येतं तर वर्णांमध्ये आलं स्वर ज्यांना इतरांची मदत घ्यावी लागत नाही ते काय असतात स्वर
दुसऱ्या लेक्चर मध्ये या व्हिडिओचा जर पहिला भाग तुम्ही बघितला तिथे तुम्हाला सगळं डिटेल मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपण बघितलं तर व्यंजनचा उच्चार करताना स्वरांची मदत घ्यावी लागते. याच्या व्यतिरिक्त जे आपण प्रमुख गोष्टी ज्या बघितल्या होत्या तर याच्या व्यतिरिक्त ज्या प्रमुख गोष्टी त्या महत्त्वाच्या त्या आपल्याला बघायच्या आहेत. तर पहिलं बघायचं आपल्याला संयुक्त स्वर. काय बघायचं आहे? संयुक्त स्वर. तर बघा संयुक्त स्वर कसा तयार झाला, तर संयुक्त स्वर तयार झाला स्वर अधिक स्वर मिळून. कसा झाला? स्वर अधिक स्वर मिळून. तर मग संयुक्त स्वर आपण बघितले होते, तर संयुक्त स्वर आपण चार बघितले होते. तर बघितलं होता ए, तर ए कसा तयार झाला? लहान अधिक लहानी किंवा मोठाही जर ॲड झाला तर काय तयार होणार? ए. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ऐ, तर ऐ कसा तयार होणार? आ अधिक लहानी किंवा मोठाही जर ॲड केला तर काय तयार होणार? ऐ. त्याच्यानंतर आपण बघितलं ओ, तर ओ कसा तयार झाला? अ अधिक लहान ऊ किंवा मोठा ऊ जर घेतला तर काय तयार झाला? ओ. आणि नंतर आपण बघितलं तर औ, तर औ कसा तयार झाला? आ अधिक लहान ऊ किंवा मोठा ऊ तर काय तयार झाला? औ. तर चार आपण काय बघितलं तर संयुक्त स्वर बघितले ते. तर संयुक्त स्वर जसे बघितले तसे आपल्याला संयुक्त व्यंजन पण बघायचे. तर संयुक्त व्यंजन बघा कसे तयार होणार. संयुक्त व्यंजन काय बघितले? संयुक्त व्यंजन. तर बघा संयुक्त व्यंजन कसे तयार होणार, तर व्यंजन अधिक जर व्यंजन येत असेल तर काय तयार होतं? संयुक्त व्यंजन तयार होतं. जसं आपण बघितलं होतं क्ष, तर क्ष कसा तयार झाला होता? क अधिक श, तर दोघांच्या मिश्रणातून व्यंजन अधिक व्यंजनाच्या मिश्रणातून काय तयार झालं? संयुक्त व्यंजन झालं. नंतर आपण बघितलं तर न्य, तर न्य कसा तयार झाला? द अधिक न अधिक य, तर काय तयार झालं? संयुक्त व्यंजन तयार झालं. तसं आपल्याला बघायचं अक्षर, तर अक्षर काय असतं बघा, अक्षरावर पण लक्ष द्या. अक्षर काय असतं? तर अक्षर बघा काय असतं, जर व्यंजनाला स्वराची प्राप्ती झाली, जर व्यंजनाला स्वराची प्राप्ती झाली तर त्याला अक्षरत्व येतं. जोपर्यंत व्यंजनाला स्वर भेटत नाही तोपर्यंत तो अक्षर तयार होत नाही. तर व्याख्या काय झाली? व्यंजन अधिक स्वर म्हणजे काय झालं? अक्षर. फॉर एक्झाम्पल जर मला क तयार करायचं आहे, अक्षर तयार करायचं आहे, कसं तयार करणार बघा, मुडलेल्या पायाचा क अधिक एखादी स्वर जर आला तर काय झाला? क तयार झाला. जर मला का तयार करायचा आहे, काय तयार करायचं आहे? का, तर मुडलेल्या पायाचा क अधिक आ जर आला तर काय तयार झाला? का तयार झाला. तर जसं आपण इथं अक्षर बघितलं तसंच आपल्याला इथं जोडाक्षरसुद्धा बघायचं आहे. काय बघायचं आहे? जोडाक्षरसुद्धा बघायचं आहे, कारण की ते आपल्याला अक्षरांची फोड करताना या सगळ्या गोष्टी आपल्या या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे. तर बघा आपण इथं संयुक्त स्वर बघितला, त्याच्यानंतर संयुक्त व्यंजन बघितलं, आपण बघितलं अक्षर, तर आपल्याला बघायचं आहे आता जोडाक्षर, की जोडाक्षर कसं तयार होणार बघा. जोडाक्षर, तर जोडाक्षर बघा तयार होण्यासाठी काय येतं, तर व्यंजन अधिक व्यंजन अधिक जर स्वर येत असेल तर त्याला मी जोडाक्षर म्हणू शकतो. तर काय बघा, व्यंजन अधिक स्वर येत असेल तर काय तयार होणार? जोडाक्षर तयार होणार. तर बघा मी जर इथं घेतला क अधिक श, तर व्यंजन अधिक व्यंजन तर संयुक्त व्यंजन होतं, परंतु याला मला अक्षरत्तर प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी मला अ जोडावं लागेल. तर काय तयार झाला? क्ष. हा जो क्ष आहे तो जोडाक्षर आहे, कारण की त्याला इथं स्वराची प्राप्ती झाली. मात्र हा जो इथं क्ष दिसतोय हा जोडाक्षर नाही, तर हा संयुक्त व्यंजन आहे, कारण की याला इथं स्वराची प्राप्ती झालेली नाही. पुन्हा बघा ञ कसा तयार होणार बघा, जोडाक्षर कसं तयार होणार बघा. व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर, तर जेव्हा स्वराची प्राप्ती होते, जेव्हा स्वराची प्राप्ती होते तेव्हा तो काय होतं? तो जोडाक्षर होणार. बघा फक्त एकदाच व्यंजन आलं आणि एकदा स्वर आला तर झालं अक्षर, पण जर दोनदा किंवा दोनपेक्षा जास्त वेळेस व्यंजन आलं आणि मग स्वर आला तर ते झालं जोडाक्षर. तर आपण इथं बघा काय काय बघितलं, संयुक्त स्वर बघितलं स्वर अधिक स्वर, संयुक्त व्यंजन बघितलं व्यंजन अधिक व्यंजन, जोडाक्षर बघितलं व्यंजन अधिक स्वर आणि सॉरी अक्षर बघितलं व्यंजन अधिक स्वर आणि जोडाक्षर बघितलं व्यंजन अधिक स्वर. अजून एक आपल्याला बघायचं द्वित्त. काय बघायचं आहे? द्वित्त. तर द्वित्त काय असतं बघा, लक्ष द्या. तुम्ही जस्ट तुम्हाला इथं सांगितलं, तुम्ही इथं तुम्हाला सांगितलं
जर व्यंजन अधिक व्यंजन जर झालं तर काय झालं संयुक्त व्यंजन पण लक्षात ठेवा द्वित्त मध्ये व्यंजन अधिक व्यंजन पण दोघी सारखे व्यंजन असतील सारखे व्यंजन तर त्याला आपण काय म्हणणार द्वित्त म्हणणार फॉर एक्झाम्पल मुडलेल्या पायाचा क आणि मुडलेल्या पायाचा क बघा इथं सारखे आहे का इथं आला क अंश इथं सारखे आहे का नाही धन आला पण इथं काय आलं दोघे काय आले सारखे तर याला मी कसं लिहिणार बघा कसं घेतलं दोघांचे पाय मोडून दिले तर याला काय म्हणणार द्वित्त म्हणणार हा लक्ष म्हणजे ट अधिक ट त्याला लिहिताना कसं लिहिणार बघा खाली पण ट जोडून लिहितात बघा किंवा काही भाषेमध्ये याला असंही लिहिलं आता बघा ट इथं घेतला ट इथं घेतला हा लक्षामध्ये तर ट ला ट सुद्धा इथं जोडला तर हा काय झाला द्वित्त झाला हा लक्षामध्ये तर आपण काय काय बघितलं बघा वर्ण बघितला स्वर बघितलं व्यंजन बघितलं त्याच्यानंतर संयुक्त व्यंजन बघितलं संयुक्त स्वर बघितला अक्षर बघितलं जोडाक्षर बघितलं तर आपल्याला फोड करताना या ठिकाणी मला काय काय बघायचं आहे तर मला फोड करताना वर्ण दिलेल्या शब्दातले वर्ण दिलेल्या शब्दातले व्यंजन स्वर किती आहे अक्षर किती जोडाक्षर किती मला ते बघायचं आहे तर बघा दिलेल्या शब्दाची फोड कशी होणार बघा तर जसं आता शेवटी एक दीपक शब्द आहे बघा टी आय पी ए के तर हे दीपक नावाची काय स्पेलिंग आहे मी असं का नाही लिहत डी आय पी के असं का नाही लिहत ए का जोडला तर त्या पला पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी इंग्लिशमध्ये मी काय जोडला ए जोडला स्वर प्राप्तीसाठी तसं मला मराठीमध्ये सुद्धा प्रत्येक शब्दाला जर काही विलांटी काना मात्रा नसेल तर मला तिथं काय जोडावं लागेल तिथं मला अ जोडावं लागेल तर लक्ष्मीनारायणचे पोड कसे होणार बघा तर लक्ष्मीनारायणचे पोड होणार ल मुडलेल्या पायाचा ल अधिक तर काय तयार झाला ल तयार झाला काय तयार झाला ल त्यानंतर क्ष तर बरेच लोक काय करतात क्ष ला म जोडून देतात अशी पोड करतात बघा इथं घेतला क्ष इथं घेतला म आणि इथं घेतली दुसरी विलांटी झालं लक्ष्मी पण मला या ठिकाणी क्षची सुद्धा पोड करायची आहे ती क्षची पोड करायला विसरायचं नाही तर बघा क्षची पोड करणार तर क्ष कसा तयार झाला क अधिक क्ष तर ही काय केली क्षची पोड केली त्याला इमिडिएट लागून लगेच लागून कोणाला म आला तर इथं मी अ न घेता इथं काय घेणार मी घेणार म त्याच्यानंतर दुसरी विलांटी दुसरी विलांटी म्हणजे काय मोठा ई तर झाला लक्ष्मी आता पुढं मला नारायणची पोड करायची काय करायचे नारायणची पोड लक्ष्मीनारायण कोणा म्हणतो आपण सांगा विष्णूला न अधिक आ लक्ष्मी ना नंतर र अधिक आ नारा नंतर य अधिक अ नंतर न अधिक अ तर काय झालं लक्ष्मी नारायण ही झाली फोड तर आता याच्यात टोटल वर्ण किती वर्ण तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा तर वर्ण किती आले चौदा वर्ण आले तर याच्यामध्ये मला आता बघायचे व्यंजन किती आहेत तर हा एक व्यंजन आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ तर व्यंजन किती झाले आठ तर मला बघायचे स्वर किती आहेत मला काय बघायचे आहेत स्वर तर बघा हा एक स्वर आहे नंतर अजून स्वर कुठं आहे हा एक स्वर आहे अजून कुठं आहे दोन झाले तीन त्याच्यानंतर किती आले चार त्याच्यानंतर किती आले पाच आणि किती आले सहा असंही तुम्ही लावू शकता बघा टोटल वर्ण किती होते चौदा चौदा म्हणजे आठ काय व्यंजन तर स्वर किती राहतील सहा असं पण तुम्ही लिहू शकतात हा लक्षामध्ये आता मला या ठिकाणी बघायचे जोडाक्षर मला काय बघायचे जोडाक्षर तर बघा जोडाक्षर आणि अक्षर किती आहे मला या ठिकाणी बघायचं आहे तर आपण पुन्हा याला थोडं मिटवून घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल तर बघा टोटल शब्द किती होते एक दोन तीन चार पाच सहा टोटल बघा एक शब्दामध्ये एवढे सहा जण आले तर याच्यात कोण जोडाक्षर आहे कोण अक्षर ते आपल्याला बघायचं आहे बघा तर बघा व्यंजन अधिक स्वर काय झाला अक्षर काय झाला ल मात्र व्यंजन अधिक व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर तर काय तयार झाला जोडाक्षर काय तयार झाला जोडाक्षर त्याच्यानंतर व्यंजन अधिक स्वर काय झाला अक्षर व्यंजनिक स्वर काय तयार झाला अक्षर व्यंजनिक स्वर काय तयार झाला अक्षर आणि व्यंजनिक स्वर काय तयार झाला अक्षर तर बघा इथं मला जोडाक्षर किती भेटला एक तर जोडाक्षर किती आला इथं एक मात्र अक्षर किती आलं बघा एक दोन तीन
चार पाच अक्षर किती आले पाच अशा पद्धतीने आपण प्रश्न विचारला जाऊ शकतो की दिलेल्या शब्दांमध्ये तुम्हाला प्रश्न कसा येईल बघा एक शब्द दिला असेल लक्ष्मीनारायण आणि विचारला असेल दिलेल्या शब्दामध्ये वर्णांची संख्या शोधा दिलेल्या शब्दांमध्ये स्वरांची शब्द संख्या शोधा दिलेल्या शब्दांमध्ये व्यंजनांची संख्या शोधा जोडाक्षराची संख्या शोधा अक्षराची संख्या शोधा तर असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो खाली तुम्हाला पर्याय दिले असेल तर ते पर्यायावरून तुम्हाला उत्तर शोधायचे तर आली काही पोटदक्षामध्ये आपण अजून एक दुसरा शब्द बघूया बघा दुसरा शब्द आता आपण करू महाराष्ट्र शब्दाची पोड कोणत्या शब्दाची महाराष्ट्र जर फोड जमत नसेल जर फोड जमत नसेल तर त्या शब्दाला इंग्लिशमध्ये लिहून फोड करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे फोड जब करायला सोपे जाईल बघा महाराष्ट्राची फोड कशी करणार यम ए यच ए महा रा ष्ट्र स्पेलिंग आली पाहिजे पण इंग्लिशमध्ये तरच फोड करता येईल आलं लक्षामध्ये तर बघा पहिले कोण आलं म म नंतर कोण आला अ झाला म नंतर कोण आला ह आता इथं अ नाही घ्यायचा हा आहे तिथं काय हा तर काय घेणार हा म हा नंतर कोण आला र रला कोण जोडला आ महारा आता स्ट्रची फोड करायची काय करायची स्ट्र तर बघा इथं काय घेणार श तर आता बरेच लोक इथं काय करणार माहिती का हा श म्हटला की हा श लिहून घेतात अरे पण इथं पण तर बघा कोणता श वापरलाय महाराष्ट्रात मराठीत कसं येतं माहिती ना बरोबर श षटकोणाचा जातो शामरुखाचा जातो का नाही तर करायचं नाही असं नाही फोड करायची असंही पेपरला तुम्हाला फोड करायचीच नाही आहे तुम्हाला फोड दिलेली असणार आहे रेडीमेड बरोबर म्हणजे जर असा प्रश्न आला की दिलेल्या शब्दाची खालीलपैकी फोड ओळखा तर चार फोड तिथं दिले असणार रेडीमेड पण जर असा प्रश्न आला की दिलेल्या शब्दात व्यंजन किती स्वर किती तर त्यावेळेस तुम्हाला फोड करून तिथं वर्ण मोजावं लागेल मग व्यंजन किती स्वर किती मोजण्यासाठी जर तुम्ही श षटकोणाचा घेतला काय आणि श शामरोगाचा घेतला काय तर काही फरक पडणार नाही पण तरीसुद्धा प्रॉपर मराठी व्याकरणानुसार आपण प्रॉपर फोड या ठिकाणी करूया तर या ठिकाणी पहिले काय घेतला श षटकोणाचा घेतला श श नंतर लगेच कोण लागला टी ए आला का तिथं नाही तर लगेच काय घेतलं श ट नंतर कोण घेतला र आणि नंतर काय घेतला अ तरी झाली तुमची फोड महाराष्ट्र लक्षामध्ये तर आता बघा याच्यात वर्ण किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वर्ण किती आले दहा याच्यात व्यंजन किती एक दोन तीन चार पाच सहा तर व्यंजन किती सहा सांगा स्वर किती असतील चार व्हेरी गुड जोरात आवाज आला आता या ठिकाणी आपल्याला अक्षर बघायचं आहे काय बघायचं आहे अक्षर अक्षर बघा किती तर व्यंजन अधिक स्वर काय झाला अक्षर म व्यंजन अधिक स्वर काय झाला अक्षर म हा व्यंजन अधिक स्वर काय झाला अक्षर महारा परंतु व्यंजन अधिक व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर तर काय झालं जोडाक्षर ताष्ट्रा आला काय आला स्ट्रा तर इथं अक्षर किती आहेत अक्षर आहेत तीन आणि जोडाक्षर किती आहेत एक अक्षर आहेत तीन पण जोडाक्षर किती आहे एक हा लक्षामध्ये ताशापणे आपण या ठिकाणी फोड केलेली आहे असे भरपूर साऱ्या शब्दांची फोड मी करून देईल परंतु व्हिडिओमध्ये वेळ कमी असल्यामुळे आपण कमी शब्द घेणार आहोत आता आपण रचा वापर कसा करायचा र र चार प्रकारे वापरला जातो तो आपल्या या ठिकाणी बघायचा आहे बघा लक्ष द्या मी काही शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहितोय बघा तर पहिले घेतला गर्व नंतर घेतला भ्रम नंतर घेतला राष्ट्र नंतर घेतला उर्या त्या सगळ्यांमध्ये र वापरलेला आहे चार प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे र वापरण्यात आलेला आहे तर त्यांची मला काय करायची आहे फोड करायची तर मी तुम्हाला सांगितली की फोड करताना जर तुम्हाला जमत नसेल की कशी फोड करायची तर इंग्लिशमध्ये पहिले शब्द लिहून घ्यायचं जसं आपण मेसेज टायपिंगमध्ये बोलतो ना तर बघा गर्व कसा लिहिणार गर्व बघा तर जी ए आर व्ही ए तर काय घेतला गर्व लिहिला तर याची फोड कशी करणार बघा पहिले काय घेणार ग गला कोण जोडला अ तर झाला ग नंतर कोण आला र र ला इमिडिएट जोडून कोण आलं
व आणि त्याच्यानंतर कोण आला अ तरी झाली गर्वाची फोड कोणची आली गर्वाची फोड आता जर मला याच्यात बघायचं आहे की टोटल वर्ण किती व्यंजन किती स्वर किती तर बघा वर्ण किती आहेत 1 2 3 4 5 वर्ण किती आहेत 5 आ लक्षामध्ये आता बघा त्याच्यानंतर व्यंजन किती तर बघा हा एक व्यंजन आहे हा दुसरा व्यंजन आहे हा तिसरा व्यंजन आहे तर व्यंजन किती आले 3 आले त्याच्यानंतर या ठिकाणी स्वर किती आले मग 2 आता अक्षर किती आलं बघा अक्षर तर व्यंजन अधिक स्वर तर एक अक्षर आलं आणि व्यंजन अधिक स्वर तर एक जोडाक्षर आलं तर अक्षर किती आलं 1 आणि जोडाक्षर किती आलं 1 आ लक्षामध्ये इथं सर्व ठिकाणी जिथे जिथे र लागलेला आहे तिथे तिथे सगळ्या ठिकाणी काय आलेला आहे एक जोडाक्षर आलेला आहे आ लक्षामध्ये फक्त तुमची चुकी कुठे होते जिथं अर्धचंद्र लागतो ना तिथे चुकी होती तुमची जसं आलंय मृदा तर मृदा आपण तुम्हाला सांगतो बऱ्याच लोकांना असं वाटतं इथं द मृ र चा उच्चार होतो र लागलाय पण तिथं र नाही लागलाय तिथं रू लागलाय जिथे तिथं खाली अर्धा चंद्र लागला असेल तिथं काय लागलो रू जे आपण स्वर बघितले ते अ आ ई ऊ रू लू तो रू तिथं लागलेला आहे तर एक लक्षात ठेवायचं आहे या पहिल्या चार प्रकारामध्ये र लागलेला आहे आणि जिथं अर्धा चंद्र आहे तिथं र न लागता काय लागलाय रू लागलेला आहे आ लक्षामध्ये तर लक्षात ठेवायचं इथं जोडाक्षर नाही एकदम डोक्यात फिट करून घ्या इतर जोडाक्षर नाही ते सांगतो फोड केल्यावर कसं तर काय आली गर्वाची फोड आता मला करायची भ्रमची फोड तर इंग्लिशमध्ये भ्रम कसं लिहिणार बघा बी एच आर ए एम हा घेतला भ्रम काय घेतला भ्रम पण आता या ठिकाणी इथं जरी बी एच आर आहे तरी मराठीमध्ये मला भ काय दिलेलं आहे मला भ त्याच्यानंतर कोण आला र तर बघा बी एच म्हणजे काय बेस म्हणजे भ तर काय घेतला भ भ भट्टीचा भ त्याच्यानंतर कोण आला भ नंतर कोण आला र आता इथं ना एक चुकी नका करू इथं यच तुम्ही म्हणाल ब नंतर आला त्याचा यच तर ह नका लावू तिथं ह लावू नका त्याच्यानंतर कोण आला भ भ नंतर कोण आला र र नंतर कोण आला अ तर काय झाला भ्र काय तयार झाला भ्र आता बघा इथं काय लावणार म बरेच लोक इथं सर ए दिसत नाही आहे मग अ लावायची गरज नाही का तर आहे इथं जरी शेवटी अ दिसत नाही आहे तर आपल्यामध्ये पद्धत आहे जेव्हा इंग्लिशमध्ये शेवटी जर एखादी येत असेल अक्षर तर शेवटी अक्षराच्या शेवटी ए लावत नाही फॉर एक्झाम्पल दीपकची स्पेलिंग मी अशी लिहिली डी आय पी ए तर ए लावला पण केच्या शेवटी ए लावला नाही पण याचा अर्थ असा नाही की तिथं ए नाही आहे तिथं ए आहे तसं इथं सुद्धा शेवटी अ आहे जर तुम्ही हा शेवटचा अ सोडून दिला तर तुमची वर्णांचीच संख्या चुकून जाईल तुमची स्वरांची सुद्धा संख्या चुकून जाईल आ लक्षामध्ये तर बघा आता या दुसऱ्या शब्दामध्ये किती वर्ण किती स्वर किती जोडाक्षर किती अक्षर ते बघायचंय तर सांगा किती आले वर्ण 5 वर्ण आले त्याच्यामध्ये व्यंजन किती आहेत 3 व्यंजन आहेत तर स्वर किती आले 2 आता अक्षर किती आलं बघा व्यंजन अधिक स्वर तर काय आलं जोडाक्षर तर पहिला आला जोडाक्षर तर एक जोडाक्षर आणि एक काय आहे अक्षर व्यंजन अधिक स्वर तर काय आलं अक्षर तर अशी याची फोड करण्यात आलेली आहे आता आपल्याला बघायची राष्ट्राची फोड आत्ताच महाराष्ट्रामध्ये राष्ट्राची फोड केली होती आपण लक्षामध्ये आत्ताच केली होती तर राष्ट्र कसा लिहिणार बघा आर ए एस एच टी आर ए तर बघा र अधिक अ झाला रा नंतर याच्यासाठी श षटकोणाचा श त्याला लागून लगेच झाला ट त्याला लागून लगेच झाला र त्याला लागून लगेच झाला आ किंवा राष्ट्र अ येणार तिथं आ लक्षामध्ये तर आता या ठिकाणी मला सांगायचंय किती वर्ण किती स्वर किती व्यंजन किती अक्षर किती जोडाक्षर तर सांगा वर्ण किती आहे 1 2 3 4 5 6 6 वर्ण आले त्याच्या व्यंजन किती 1 2 3 4 तर व्यंजन किती 4 स्वर किती आले 2 आता त्याच्यामध्ये मला जोडाक्षर आणि अक्षर शोधायचे आहेत काय शोधायचे जोडाक्षर आणि अक्षर बघा व्यंजन अधिक स्वर तर काय आलं एक अक्षर आलं मात्र व्यंजन अधिक व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर तर काय आलं जोडाक्षर आलं तर एक अक्षर आणि एक जोडाक्षर आलंय कुठं हां सॉरी या ठिकाणी काय येईल आ येईल राष्ट्र आलं लक्षामध्ये तर आता आपल्याला बघायचंय मृदा काय बघायचंय मृदा हां बोला कारण की इथं जोडाक्षर आलं ना इथे इथं जोडाक्षर आल्यावर आपण काय लावतो ए लावत असतो जोडाक्षर आल्यावर
लक्षामध्ये जर इंग्लिश मध्ये जर जोडाक्षर आलं तर आपण ए लावत असतो जर जोडाक्षर नाही आलं तर आपण लावत नसतो लक्षामध्ये आता बघा पुढचा शब्द आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे पुढचा शब्द तर काय पुढचा शब्द मृदा काय मृदा तर मृदाची पोड कशी येणार बघा लक्ष द्या तर मृदाची स्पेलिंग कशी येणार बघा एम आर यू डी ए काय आलं मृदा तर यू चा अर्थ होतो रू म्हणजे इथं जर यू जर आला असेल आर आणि यू तर आर आणि यू चा अर्थ होतो रू रू ऋषीचा रू तर बघा इथं म घेतला म नंतर काय लावला रू लावला स्वर तर बघा व्यंजनाधिक स्वर अक्षर होतं तर हे अक्षर आहे हे जोडाक्षर नाही लक्षामध्ये त्याच्यानंतर द इथं ड नी लावायचा हा ड नी लावायचा काय लावायचा द त्याच्यानंतर काय आला आ बरोबर तर बघा या ठिकाणी टोटल वर्ण किती आले चार व्यंजन किती आले दोन स्वर किती आले हे दोन काय आले स्वर अक्षर किती आले दोन ब्रू आणि दा किती अक्षर आले दोन व्यंजन अधिक स्वर एक अक्षर व्यंजन अधिक स्वर दुसरं अक्षर मात्र जोडाक्षर इथं काय आले झिरो एकही जोडाक्षर आले नाही आलं लक्षामध्ये तर असेच प्रकारचे विविध शब्दांची फोड अजून आपण या ठिकाणी करूयात जे तुम्ही सांगणार आहात ते शब्दांचे आपण इथं फोड करूया हां सांगा कोणता पुऱ्या पुऱ्या राहिला होता व्हेरी गुड पुऱ्या आपल्या या ठिकाणी राहून गेला होता तर पुऱ्याची फोड कशी करणार बघा पुऱ्या तर इथं काय घेणार प घेणार प नंतर काय घेणार लहान उ घेणार त्याच्यानंतर काय घेणार र घेणार र नंतर काय घेणार य घेणार य नंतर काय घेणार आ घेणार काय झालं पुऱ्या तर नाही नाही पहिला उकार लावला आपण इथे आपण काय लावला पहिला उकार लावला आहे मग दुसरा उकार कसा होतो हा बरोबर तर नाही ठीक आहे आता सध्या आपलं इंग्लिशकडे आपण एवढं वळतोय तर मराठी आपण मिसरत चाललोय होतं कधी कधी असं बरोबर तर अशा म्हणजे पुऱ्याची या ठिकाणी पोड आलेली तर आता बघा अजून रू लावून कशी पोड करणार बघा पृथ्वी काय पृथ्वी तर पृथ्वीची पोड कशी करणार बघा सांगा पहिले काय येणार प प नंतर काय येणार रू रू ऋषीचा रू त्याच्यानंतर काय येणार थ थ नंतर काय येणार व व नंतर काय येणार दुसरी उलांटीसाठी ई तर इथं टोटल किती वर्ण आले टोटल वर्ण आले पाच इथं व्यंजन किती आले टोटल व्यंजन आले तीन टोटल स्वर किती आले स्वर आले दोन अक्षर किती आलं एक अक्षर किती आलं एक प्रू हा अक्षर आहे आणि थ्वी हे काय आहे जोडाक्षर तर एक अक्षर एक जोडाक्षर आलं आहे एक अक्षर एक जोडाक्षर तर अशा पद्धतीने आपण शब्दांचे काय केली फोड केली आणि रचा उच्चार आपण कसा केला ते पण या ठिकाणी बघितलं लक्षात ठेवा र ला कंपित वर्ण सुद्धा म्हणतात काय म्हणतात कंपित वर्ण कंपित वर्ण या करता की त्याचा उच्चार करताना कंपन निर्माण होतं र कंपन निर्माण झालं र कंपन निर्माण होतं तर त्याला काय म्हणतात कंपित वर्ण सुद्धा म्हणत असतात या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि जुन्या वर्णमाल्यांमध्ये पहिलीची जी एकदम जुनी वर्णमाला होती त्या जुनं वर्णमाल्यांमध्ये जसं आपण ऱ्हस्व रू बघतो तसं दीर्घ पण रू होता दीर्घसुद्धा रू होता तो कसा लिहिला जायचा बघा इथं सुद्धा अजून एक अर्धा चंद्र मोडलेला असायचा आणि जुन्या वर्णमाल्यांमध्ये जो लू होता त्याचा दीर्घ लू सुद्धा होता म्हणजे या ठिकाणी हा दीर्घ लू असा डबल चंद्र असायचा परंतु कालांतराने हे काय झाले लुप्त झाले यांचा कुठं कुठं जेव्हा ज्या संतांनी जे अभंग लिहिलेले आहेत किंवा जे संस्कृत श्लोक जे लिहिले गेलेले आहेत त्याच्याने हा मोठा रू आणि मोठ्या लूची कुठे कुठे यांची छटा बघायला मिळते मात्र हे लुप्त झाले आणि हल्लीच्या काळात सुद्धा हा जो लू आहे तो सुद्धा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे याच्यापासून एकच शब्द तयार होतो क्लुप्ती क्लुप्ती नावाचा शब्द एकच शब्द याच्यापासून तयार होतो रू तरी आहे पृथ्वी त्याच्यानंतर मृदा त्याच्यानंतर भ्रूण तर असे बरेच कृपान तर अशा शब्दांमध्ये रू दिसायला मिळतोय पण लू काय होतंय लुप्त होण्याच्या मार्गावर कृपान कसं करणार बघा कृपांची फोड कशी करणार कृपान रूपान तर बघा क क ला लावला रू रू ऋषीचा रू त्याच्यानंतर काय आला प प ला लागला आ त्याच्यानंतर काय आला न न ला लागला अ तर अशा पद्धतीने आपण कृपांची फोड या ठिकाणी केलेली आहे आलं लक्षामध्ये धृतराष्ट्र कोण होता धृतराष्ट्र सांगा कोण होता महाभारतात हा पण कोण होता त्यात माहिती महाभारतात पण होता कोण कौरवांचे
पिता यांना धृतराष्ट्र म्हटलं जायचं जे की डोळ्याने आंधळे होते पण डोळ्यां जरी आंधळे असले तरी खूप मोठी ताकद त्यांच्यात होती भीमाला सुद्धा मिठीमध्ये घेऊन चुराचुरा करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती एवढी ताकद म्हणजे भीमापेक्षा जास्त ताकद धृतराष्ट्रमध्ये होती अलक्षामध्ये तर बघा आणि धृतराष्ट्र यांची पत्नी कोणती गांधारी गांधारीने आयुष्यभर डोळ्यावर पट्टी बांधून राहिली कारण की त्यांचे जे मिस्टर होते धृतराष्ट्र ते सुद्धा आंधळे होते तर त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधल्यामुळे त्यांच्या डोळ्यात एवढं तेज निर्माण झालेलं होतं की त्यांनी जेव्हा पण डोळे उघडतील आणि डोळे उघडल्यानंतर त्यांची दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याचं शरीर कसं होणार पौलादासारखं तयार होणार शरीर म्हणून ज्यावेळेस जो हा होता पांडवांमध्ये कौरवांमध्ये युद्ध सुरू झालं तर भीम आणि दुर्योधन यांच्यामध्ये दुश्मनी होते सगळ्यात जास्त दुर्योधन सगळ्यात जास्त दुश्मन जो मानायचा तो कोणाला मानायचा भीमाला मानायचा कारण की दोघांचं क्षेत्र एकच होतं एकच क्षेत्राचे कॉम्पिटिशन करत होते दोघं गदाधारी होते तर बघा भीमामध्ये ताकद जास्त होती भीमात काय होती ताकद जास्त होती पण गदेचं नॉलेज तिला कमी होतं परंतु बलरामामध्ये ताकद कमी होते पण गदाचं नॉलेज तिला जास्त होतं कारण की दुर्योधन हा जो होता हा बलरामाचा शिष्य होता आणि बलरामासारखा बलराम माहिती ना कोण होतं तर कृष्णाचा मोठा भाऊ म्हणजे कोण बलराम तर बलरामासारखा गदाधारी पूर्ण तिन्ही विश्वामध्ये कोणी नव्हता आणि त्यांचा शिष्य कोण होता तर दुर्योधन होता म्हणजे दुर्योधनला नॉलेज होतं आणि भीमाकडे ताकद होती तर भीम जास्त काळ टिकू शकत होता भीम मार खायचा परंतु टिकाव जास्त धरायचा दुर्योधनला टेक्निक होती परंतु तो थकून जात होता कारण की ताकद कमी होती मग याच्यावर करायचं काय तर कोणी त्याला सजेशन दिलं की तू जर तुझ्या आईसमोर जर नग्न अवस्थेत गेला आणि आईने जर डोळ्याची पट्टी जर काढली तर ते संपूर्ण तेज तुझ्या अंगावर येईल आणि तुझं संपूर्ण शरीर जे ते पौलादासारखं तयार होऊन जाईल कसं होऊन जाईल पौलादासारखं तयार होऊन जाईल मग दुर्योधन त्याच्या आईकडे जात असताना ही गोष्ट कृष्णाला कळाली आणि कृष्णाला कळालं की जर दुर्योधन जर पौलादासारखा तयार झाला तर एकटा दुर्योधन पाची पांडवांना पळत फिरेल मग आता करायचं काय तर मग दुर्योधनाला कृष्ण भेटला आणि सांगितलं अरे अरे रे तू आता मोठा झाला आहे तू आईच्या समोर कसं काय नग्न अवस्थेत जाशील तर तू काय कर तर आईने बोलवलं असतं त्याला की तू ये आणि येताना एकही कपडा अंगावर नसावा अशी आईने आड घातलेली असते म्हणजे गांधारीने आड घातलेली असते मग दुर्योधनला प्रश्न पडतो की मी कसं काय बिना कपड्यांचा आईसमोर जाऊ तर मग कृष्ण तिथं काय करतो तिथं थोडी आपण म्हणतो ना काहीतरी काडी लावून द्यायचं तसा प्रकार तो कृष्णाने तिथं केला असतो तर कृष्ण त्याला काय सांगतो की आईने तुला बिना कपड्यांचा जायला सांगितलं तू काय कर अंगावर थोडे पानं लावून जा तर तो कमरेच्या भागामध्ये काय लावतो पानं लावून जातो मग आई त्याला विचारते की दुर्योधन तू आलास का तर दुर्योधन म्हणतो हो मी आलो माझ्या समोर कोणी तर नाही ना तर दुर्योधन सांगतो नाही इथं एकटा मी आहे तर जसे आई डोळे उघडते तर संपूर्ण तेज त्या दुर्योधनावर पडतं पडल्यानंतर जेवढा भाग त्याचा उघडा असतो तो सगळा पौलादासारखा होऊन जातो आणि जो ज्या भागावर म्हणजे कमरेच्या खालच्या भागावर जिथं पानं लावलं असतात तो भाग त्याचा पौलाद होत नाही तर गांधारी विचार करते की तुला ही आयडिया कोणी दिली पानं लावून यायची तो सांगतो मला कृष्णाने दिली गांधारी म्हणते डोक्याला हात लावते काय करून बसला मी तुला संपूर्ण शरीर तुझं पौलादासारखं तयार करणार होते पण तुम्ही काय करून बसला तर गांधारीला याचा राग येतो गांधारी सांगते की ज्या पद्धतीने कृष्णामुळे माझ्या संपूर्ण वंशाचा समाप्ती झाली तशीच माझा श्राप आहे की तुझा सगळा संपूर्ण वंश काय होऊन जाईल समाप्त होऊन जाईल असा श्राप गांधारीने कोणाला दिलेला असतो कृष्णाला दिलेला असतो या घटनेवरून मग होतं काय की तेवढा त्याचा जो भाग असतो कमरेच्या खालचा तो पौलाद होत नाही मग युद्धाला उतरतात भीम आणि दुर्योधन युद्धाला उतरतात पण गदेमध्ये एक नियम आहे कमरेच्या खाली तुम्ही वार करू शकत नाही हा नियम आहे कमरेच्या खाली वार करायला मनाई आहे युद्धाच्या नियमांमध्ये परंतु महाभारताच्या युद्धामध्ये जेवढे नियम मोडले गेले तेवढे कुठं नियम मोडले गेले होते तर जेव्हा युद्ध झालं दुर्योधन भीमामध्ये दुर्योधन कंटिन्युअसली भीमाला भारी पडतो भीम थकायला लागला कारण की कुठेही मारलं दुर्योधनाला तरी काही त्याला लागत नव्हतं आता काय करायचं तर कृष्ण त्याला संकेत देतो की त्याला कमरेच्या खाली वार कर पण भीम म्हणतो हे तर नियमाच्या बाहेर आहे मग कृष्ण त्याला सांगतो की जेव्हा अभिमन्यूला चक्रव्यूहमध्ये मारलं होतं तिथं सुद्धा नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं तर तू काय नियमांचा विचार करतो मग तेव्हा भीम दुर्योधनाच्या कमरेच्या खाली मारतो मांड्यांवर मारतो आणि अजून कृष्ण त्याला एक प्रतिज्ञा पण देतो की तू एक प्रतिज्ञा केली होती की ज्या
लोकांनी द्रौपदीचा अपमान केला, द्रौपदीला मांडीवर बसायला सांगितलं, त्या लोकांची मी मांडी फाडून राहील, तर तुला जर त्याची मांडी फाडायची असेल तर तुला त्याच्या मांडीवर वार करावा लागेल. आणि तेव्हा भीम त्याच्या दुर्योधनाच्या मांडीवर वार करतो आणि तेव्हा कुठं दुर्योधनाचा काय होतो, मृत्यू होतो. आणि जो गांधारीने जो श्राप दिला असतो कृष्णाला की तुझा सुद्धा वंशाचा नाश होईल, तर कृष्णाचा जो वंश होता तो होता यादव, यादव वंश होता यादवी. तर जसा कृष्ण मेला, तर कृष्ण मेला आणि कृष्ण जिवंत असतानाच यादवी, यादवी खूप माजली आली होती, खूप माजवर आली होती, म्हणजे त्याचे जे नातू मुलं वगैरे होते हे खूप पापी झालेले होते. त्यांच्या भावांमध्ये एवढं युद्ध व्हायला लागलं प्रॉपर्टीवरून की ते एकमेकांना मारायला लागले होते. तर कृष्ण एका झाडाखाली बसलेला असताना कृष्णाने मागच्या जन्मामध्ये, म्हणजे ज्यावेळेस रामायण घडत होतं त्यावेळेस रामाने जो सुग्रीव होता, सुग्रीवचा भाऊ जो होता बाली, तर बालीला एक वचन दिलं होतं की जसं मी तुला ह्या जन्मामध्ये धूर्तपणे मारलं तसं पुढच्या जन्मामध्ये मी तुझ्या हातून मरेल. तर पुढच्या जन्मामध्ये बाली जो होतो तो एका जो हा असतो ना आदिवासी, आदिवासीचं रूप घेऊन आलेला असतो. आणि कृष्ण एका झाडाखाली बसलेला असताना जेव्हा तो आदिवासी एक बाण चालवतो, तो बाण जो आहे तो कृष्णाला लागतो. जसं श्रावण बाळ चुकून मेला असतो ना तसा तो बाण कृष्ण लागतो आणि कृष्ण तिथं काय होतो, मरतो. मग तिथून ती पुढं यादवी पसरते. तर यादवी काय असते, हे खूप आगाऊ लोक असतात यादव, म्हणजे यादव आता आगाऊ नाही आहे पण असं सांगितलेलं आहे. तर ते काय करतात, एक साधू साधू जात असतो. तर याचे कृष्णाचे वंशज जे आहेत, कृष्णाचे जे वंशज आहेत ते काय करतात, या साधूची आपण गंमत करायची म्हणून ते काय करतात, त्याच्यात एक स्त्रीचा वेष धारण करतो. कसला वेष धारण करतो, स्त्रीचा वेष धारण करतो. आणि स्त्रीचा वेष धारण करून पोटाजवळ एक मुसळ ठेवतो. काय ठेवतो, मुसळ, लाकडी मुसळ असते बघा, ज्याच्या आपण कांडनं कांडत असतो बघा, मुसळ ठेवतो पोटाजवळ. आणि पोटाजवळ मुसळ ठेवून काय करतो, तो स्त्रीचा वेष धारण केलाय, पोटाजवळ मुसळ ठेवली आणि त्याच्यावर साडी झाकलेली आहे, त्या ऋषीकडे जातात, सांगा महाराज की ह्या व्यक्तीला, या स्त्रीला मुलगा होईल का मुलगी होईल हे सांगा, मुलगा होईल का मुलगी होईल. तर साधू महाराज तिथं भविष्यवाणी करतात की यांना अपत्य जन्माला येईल. काय येईल, अपत्य जन्माला येईल. मग ते हसतात, महाराज हा तर पुरुष आहे आणि त्याचं इथं मुसळ लावलेली आहे, मग त्याला अपत्य कसं काय जन्माला येईल. तर महाराज सांगता, मी यांनी सांगितलं की मुलगा होईल का मुलगी येईल, मी काय सांगितलं, अपत्य जन्माला येईल आणि तेच अपत्य तुमच्या वंशाचा काय होईल, नाश करायला कारणीभूत राहील. त्या महाराजांची जी टिंगल टवाळी यांनी केली असते त्याचा शाप यांना लागत असतो. मग ते मुसळ काय करतात, ते म्हणतात की हा महाराज काय फ्रॉड आहे, ते मुसळ तिथं फेकून देतात. ज्या ठिकाणी फेकतात त्या ठिकाणी समुद्र असतो. तर ते मुसळला छोटे छोटे भुंग खातात, खात्या खाल्ल्यानंतर काय होतं, त्याचे छोटे छोटे तुकडे होतात मुसळीचे आणि ते जागोजागे काय होतात, पसरतात. त्याला पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर तिथून झाडांची उत्पत्ती होते आणि त्याच झाडांपासून पुढं तिरकमान बनवण्यात आले आणि त्याच तिरकमानपासून या यादवीने एकमेकांना काय केलं, मारलं आणि तिथं यादवी काय झाली, नष्ट आली. तर अशी आपली वर्णमालेपासून कथा कुठं गेली, महाभारतापर्यंत गेली. का गेली, कारण की आपल्याला धृतराष्ट्र शब्दाची फोड करायची होती. आपल्याला फक्त धृतराष्ट्र शब्दाची फोड नाही तर धृतराष्ट्र शब्दाच्या अर्थाची सुद्धा फोड करायची होती. तर बघा फोड कशी होणार, बघा तर फोड कशी होणार, बघा ध धला लागला रू, धला काय लागला, रू लागला, तर झाला ध्रुव. त्याच्यानंतर काय आला, त तला लागला अ ध्रुत. त्याच्यानंतर रा, र रला लागला आ. त्याच्यानंतर ष्ट्र, ष्ट्रसाठी काय येणार, ष षटकोनाचा, ट टरबुजाचा, र र रथाचा आणि नंतर काय लागला अ, तर काय आला धृतराष्ट्र. तर अशा पदी आपण इथं काय केलेली आहे, फोड केलेली आहे. हा प्रत्येक वेळेस त्याचा पाय काय करायचा, मोडून लिहायचा. तर या ठिकाणी बघा हा जो आहे हा अक्षर आहे, हा पण अक्षर आहे, हा पण अक्षर आहे आणि हा काय आहे, जोडाक्षर आहे, जोडाक्षर. तर अशा पद्धतीने आपण वर्णमालेवर तीन लेक्चर आजपर्यंत घेतलेले. प्रत्येक व्हिडिओमध्ये, प्रत्येक व्हिडिओचं दुसऱ्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला लिंक भेटून जाईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपला तिसरा व्हिडिओ आहे, जर तुम्हाला पहिला आणि दुसरा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला याच डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ती लिंक तुम्हाला भेटून जाईल. आणि आपला वर्णमालेवर अजून दोन लेक्चर होणार आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कंठ्यवर्ण काय असतात, ताल्यवर्ण काय असतात, दंते काय असतात, ओष्ठे काय असतात, दंत्यतालव काय असतात, दंतोष्ठ काय असतात, हे वर्ण आपल्याला बघायचे आहेत.
प्लस हा असला चौथा व्हिडिओ असणार आहे आणि पाचव्या व्हिडिओ मध्ये आपल्या संपूर्ण वर्णमालेवर जेवढे आजपर्यंत प्रश्न आलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचे आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे एक उजळणी आपल्याला त्या ठिकाणी करायची. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ते नक्कीच कळवा. प्लस आपल्याकडे या व्हिडिओच्या टॉपिकच्या नोट्स सुद्धा आहेत, तर त्या नोट्स ज्या मित्रांना हव्या असतील त्यांनी व्हॉट्सअपला मला 9970650363 या नंबरला जर मला तुम्ही हाय केला तर तुम्हाला त्या मी नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी मी तुम्हाला पाठवणार. तर बघा त्या नोट्स मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी आपण नोट्स बघणार आहोत. आपण वर्णमाला चॅप्टरवर नोट्स पण बनवलेले आहेत, तर ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनी त्या नोट्स हवे असतील भरपूर साऱ्या जेवढे आजपर्यंत आपले व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत तर संपूर्ण व्हिडिओचे जे नोट्स आहे ते आपण तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत, तर त्या नोट्स तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. या ठिकाणी बघा वर्णमाला या टॉपिकवर आपल्याला नोट्स बघायला मिळतात. ते लेखी ज्या नोट्स आहे त्या आपण या ठिकाणी बनवलेले आहेत, तर ज्या पण मित्रांना या नोट्स हवे असतील त्या मित्रांनी मला 9970650363 या नंबरला हाय करा. मी तुम्हाला मी नोट्स पाठवेल. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये सुद्धा या व्हिडिओच्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये. संपूर्ण वर्णमाला चॅप्टर या ठिकाणी नोट्स आहेत आणि इन फ्युचर भविष्यात जेवढे आपले वर्णमालेच्या व्यतिरिक्त जेवढे व्याकरणावर जेवढे आपले टॉपिक होणार आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या नोट्स तुम्हाला तिथं बघायला मिळतील. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि भारत क्रिया अकॅडमी चॅनल सबस्क्राईब केला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून तुम्हाला आपले अपकमिंग नेक्स्ट व्हिडिओ बघायला मिळतील. जय हिंद, जय भारत मित्रांनो.